मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राच्या इतिहासातील महान योद्धे नव्हे, तर ते राष्ट्रनिर्माणाचे एक तेजस्वी दीपस्तंभ होते। बहुजन समाजाचा आधारू समर्थ नेतृत्वाची मूर्ती आणि सामाजिक परिवर्तनाची ध्येयवादी दिशा त्यांनी दाखवली। उदात्त ध्येय आणि राष्ट्राची उभारणी हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते। त्यांचं नेतृत्व फक्त रणांगणावरच नाही तर जनतेच्या हृदयात जागवलं गेलेलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात दिसणारी प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे उदात्त ध्येय, समर्थ नेतृत्व आणि गुणांची पारखी असण्याची क्षमता। या सगळ्या गुणांच्या जोरावर त्यांनी राष्ट्राला एकजूट केलं, लोकांना एकत्र आणलं आणि एक नवी शासन पद्धती उभी केली। इंग्लंडच्या ग्रँड ज्युरी न्याय पद्धती समतुल्य स्थानिक शासन संस्था निर्माण करणारे ते पहिले भारतीय होते। या सर्व वैशिष्ट्यांची ते फक्त एक राजे नव्हती तर त्यांना वैराग्यशाली ऋषी, सामाजिक विचारांच्या जीवनशैलीची जनक आणि खऱ्या अर्थाने एक लोकनेता बनवलं। त्यांचं जीवन म्हणजे समाजसेवेचा ध्येयवादी आदर्श, जो आजही आपल्याला प्रेरणास्त्रोत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण सर यदुनाथ सरकार, अनुवाद प्राध्यापक गणेश राऊत यांचा एक लेख आपण शिवाजी महाराजांबद्दल पाहणार आहोत। जसाचा तसा व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर, या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात। या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे। कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे। कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही। आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही। पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही। मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा। राष्ट्रनिर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात अन्य कोणतेही श्रेष्ठ विधिलिखित असू शकत नाही। नेमके हेच महत्कृत्य शिवाजी महाराजांनी करून दाखवले आहे। शिवाजी महाराज जर झाले नसते तर मराठी माणसाच्या आयुष्याची दिशा वेगळ्याच दिशेने मार्गक्रमण करत गेली असती आणि आजच्या भारताच्या इतिहासालाही एक वेगळेच वळण लागले असते। हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही। यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द आपल्यासमोर दीपस्तंभासारखी उभी राहते। तसेच त्यांचे राष्ट्रीय नेतृत्व कसे होते आणि त्या नेतृत्वाने कोणती कर्तबगारी करून दाखवली हे सुद्धा स्पष्ट होते। सुदैवाने गेल्या काही वर्षात शिवाजी महाराजांवर मुबलक आणि वैविध्यपूर्ण ऐतिहासिक साहित्य सामग्री उपलब्ध झालेली आहे। त्यामुळे आपणास छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्र व पराक्रम यांचे वास्तवदर्शन सहजपणे घडत राहते। त्यांनी शिवाजी महाराजांशी संवाद साधला असे आणि त्यांच्या सहवासात ज्यांनी काम केले असा शत्रुमित्र गोटातील लोकांचे अस्सल अहवाल व कागदपत्रे आज विविध मार्गांनी मूळ स्वरूपात आपल्याला उपलब्ध झाली आहेत। लोकमानसात रूढ झालेल्या दंतकथा यापासून मुक्त व अचूक माहितीने परिपूर्ण असे यांचे जीवनचरित्र आज मितीला आपल्यापुढे मांडले गेले आहे। यातूनच आपण त्यांच्या विविध गुण वैशिष्ट्यांचा एक लोकनेता म्हणून चिकित्सा मागोवा या व्हिडिओत घेणार आहोत। सर्वात महत्वाचे म्हणजे सच्च्या नेत्याने कोणते तरी उदात्त ध्येय उराशी बाळगले पाहिजे की जे ध्येय सदा सर्व काळ संपत्तीचा मोह, प्रसिद्धीचे हाव, विलास ऐशाराम, सत्तेचा हव्यास अथवा पक्षपातीपणा यांच्या पलीकडे असला पाहिजे। कोणतेही श्रेष्ठ नेतृत्व हे उदात्त व निस्वार्थ आदर्शवाद पत्करल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही। अशा नेतृत्वाची अत्युच्च आकांक्षा सर्वस्व अर्पण करून उच्च ध्येयाचा पाठपुरावा करते। ती एखाद्या गुरुच्या आदेशानुसार किंवा ईश्वरी मंत्रानुसार स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या भक्तांच्या निश्चयाप्रमाणे कार्यरत राहते। तसेच ती पारशी जो राष्ट्रीयन मंदिरातील सतत तेवत असलेल्या पवित्र अग्निप्रमाणे स्वार्थ व प्रलोभन यांना भस्म करून अखंड तेवत असते। एखादा नेता हा त्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ वाक्पटू असू शकतो किंवा आत्यंतिक दारिद्र्यातून उद्यास आलेला करोडपती सुद्धा असू शकतो किंवा वैराण प्रदेशात समृद्ध अशी उदयनगरी निर्माण करणारा कर्तबगार उद्योगपती असू शकतो किंवा कायदेमंडळाच्या कुटील राजनीतीमध्ये आघाडी घेणारा असा कुशल राजनीतिज्ञ असू शकतो। परंतु तो जनतेचा सच्चा नेता असू शकत नाही जोपर्यंत त्याच्या अंतकरणात सर्व लोकांचे कल्याण व्हावे अशी निस्वार्थ भावना असत नाही।
नहीं तोपर्यंत तू राष्ट्रनिर्माता म्हणून उभा राहू शकत नाही अशा प्रकारचे उदात्त ध्येय शिवाजी महाराजांनी बालपणापासूनच मनात बाळगलेले होते। स्वप्रदेशात स्वकीय हिंदू प्रजेसाठी स्वतंत्र राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य वाहून घेतले। आधुनिक काळात त्यांची राजकीय ध्येय म्हणून हिंदूपद पातशाही ही लोकप्रिय घोषणा दिली जाते। तसे ध्येय त्यांनी उराशी बाळगले होते याला कोणताही ऐतिहासिक पुरावा सापडत नाही। परमुलखावर किंवा परकीय जनतेवर आपले साम्राज्यवादी प्रभुत्व प्रस्थापित करावे असे त्यांचे उद्दिष्ट कधीच नव्हते। आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून द्यावे ही प्रचंड उर्मी त्यांच्या ठाई होती। 1645 म्हणजे वयाच्या 18 वर्षीच त्यांना खात्री होतीच की आपण स्वराज्याच्या योजनेत यशस्वी होणारच। आदिलशहाने जेधे यांना दिलेल्या धमकीच्या विरोधात पाठवलेल्या अभयपत्रात शिवाजी महाराजांनी दादाजी नरस प्रभू यांना म्हटले आहे की शेंद्री लगत स्वयंभू आहे, त्यांनी आम्हास यश दिले व पुढे तू सर्व मनोरथ हिंदी स्वराज्य करून पुरविणार आहे। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या गुणवैशिष्ट्याबाबत सांगतो। कोणत्याही नेत्याजवळ स्वतःच्या कल्पना साकार करण्याची साधने असली पाहिजेत। या ठिकाणी यांच्या मानसिक जडणघडणीचे दुसरे वैशिष्ट्य स्वाभाविकपणे पुढे येते। ते समर्थ नेता होते। खरा नेता मग तो राजा असो वा उपजत सेनानी असो वा कुशल राजनीतिज्ञ असो, त्याला सुयोग्य साधनांची निवड व माणसांची अचूक पारख करता येणं आवश्यक आहे। माणसाकडे पाहूनच त्याची पारख करण्यात शिवाजी महाराज हे चाणक्य होते। या सर्वोच्च गुणांमुळे त्यांनी आपल्या भोवती अनेक कर्तबगार माणसे उभी केली। त्यांच्या समकालीन अनेकांना ही वस्तुस्थिती ठाऊक होती। राजा जयसिंहाने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की शिवाजी महाराजांना कैद करून अथवा ठार मारून काहीच फायदा होणार नाही, कारण शिवाजी महाराजांनी आग्रास येण्यापूर्वीच आपल्या राज्याची उत्तम व्यवस्था लावून दिली आहे। त्यांचे कारभारी त्यांच्या अनुपस्थितीत व्यवस्थित कारभार करू शकतात। मुघल सैन्याशी लढा देण्याचे मराठ्यांचे कार्य शिवाजी महाराजांना कैद केले काय आणि ठार मारले काय तितक्या जोमाने चालेल असे उद्गार होते। असा कोणता देश आहे किंवा कोणता असा राजा आहे की ज्याच्या एवढ्याशा अल्प राजवटीत एवढे ख्यातनाम मंत्री आणि सेनापती मुत्सद्दी आणि न्यायाधीश त्यांच्या राज्यात कार्यरत होते? कोणाचा इतिहास नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, आनंदराव आणि येसाजी कंक यासारख्या पराक्रमी योद्धे, मोरू त्र्यंबकराव सारखे हुशार पेशवा, प्रल्हाद निराजी सारखे मुत्सद्दी, अण्णाजी दत्तू सारखे कारभारी, रामचंद्र पंता सारखे अमात्य, बाळाजी आवजी सारखे चिटणीस, नीळप्रभू पारसनीस व दत्तो निमल सारखे सचिव दाखवू शकतो। त्या सर्वांचा नेता या नात्याने त्यांनी सुबुद्धीपणे आपल्या भोवती निर्माण केलेल्या प्रभावळीत ते तेजस्वीपणे चमकत होते। शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचे तिसरे गुण वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राष्ट्रीय आदर्शासाठी देशातील सर्व गुणवान माणसांना एकत्र आणण्याचे कार्य केले। हे त्यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे शक्य झाले। ही शिवाजी महाराजांची थोरवी समर्थ रामदासांनी संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात उत्कृष्टपणे जाणवते। आपल्या पित्याचे अनुकरण करा असा उपदेश करताना ते लिहितात, राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊन करावे सेवक, लोकांचे मनामध्ये धाक उपजोशी नये, बहुत लोक मिळवावे एक विचारे भरावे, कष्टी करोनी घसरावे म्लेच्छांवरी। कोणताही राष्ट्रीय नेता जनतेच्या संपूर्ण पाठबळाशिवाय आपली कार्य पूर्णत्वास नेऊ शकत नाही। शिवाजी महाराजांनी पहिले कार्य म्हणजे महाराष्ट्रातील सर्व थरातील लोकांची एकजूट करून त्यांची एक संघ समाज म्हणून निर्मिती करणे हे होय। तसेच सर्वांना आपली नैतिक तत्वे काय आहेत आणि सर्वांना एकत्रित बांधणारे समान भौतिक हितसंबंध कोणत्या प्रकारचे आहेत याची जाणीव करून देणे हे होते। यातूनच शिवाजी महाराजांनी लोकांमध्ये हितसंबंध जोपासणे ध्येयाची आणि जीवनाची एकरूपता त्यांनी उत्पन्न केली। लोकांच्या कल्याणासाठी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली ऐक्याची भावना अशा प्रकारे कार्यरत झाली आणि लोकांमध्ये जातीभेद आणि पंथभेद जरी असले तरी त्यांवर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या या एकत्व पावलेल्या राष्ट्रभावनेत मात केली। मराठ्यांना या एकत्वाने बांधणाऱ्या या तत्वास मी
सामाजिक विचारांची जीवनशैली असे म्हणतो, परंतु तुम्ही आता मला असे विचाराल की देशातील वेगवेगळे वर्ग आणि स्थानिक गट यांचे एकीकरण करून एक राजकीय संघटना कशी तयार होऊ शकते। याचे उत्तर असे की जेव्हा राजा आणि त्यांचे दंडाधिकारी सुज्ञपणे, न्यायाने व खंबीरपणे लोकांच्या कल्याणासाठी राज्य राबवतात, तेव्हाच हे सत्यात उतरू शकते। कोणत्याही देशातील सर्वसामान्य व उच्च वर्गाची अपेक्षा असते की स्वतःचा उदरनिर्वाह शांतपणे चालावा, शत्रूंपासून संरक्षण मिळावे, आपल्या श्रमाचा मोबदला परिपूर्ण मिळावा, थोडक्यात सर्वत्र कायदा व सुव्यवस्थेचे राज्य असावे। हे मूलभूत कर्तव्य शिवाजी महाराजांनी परिपूर्णतेने पार पाडले, त्यामुळे ते लोकांचा एक अत्यंत ज्वलक बनणे अगदी स्वाभाविक होते। 50 वर्षाच्या अनागोंदी राजवटीनंतर त्यांनी जनतेला न्याय आणि सुरक्षितता प्राप्त करून दिली। 1596 अकबराने अहमदनगरवर केलेल्या आक्रमणामुळे आधीच तुकडे तुकडे झालेल्या दख्खनी सुलतानांच्या राज्याची कायदा व सुव्यवस्था आणि कला व संस्कृती नामशेष झालेली होती। दख्खनच्या विस्तीर्ण पठारावरील कृषी क्षेत्र व हस्तकला उद्योगही मृतप्राय होऊन लागले होते। शिवाजी महाराजांच्या लिहिलेल्या या प्रबंधात काय लिहिलेले आहे तर, पुणे प्रांतात शेकडो छोटे मोठे वतनदार देशमुख होते। प्रत्येकजण वारसा हक्काने एक गावचा मालकच होता। ते अनेक वेळा शेजारच्या वतनदारांशी तंटा बखेडा करत होते, रैतीची नागवणूक करत होते किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना लुटत असत। नागरी व्यवस्था व समाज व्यवस्थेच्या या विघटन अवस्थेत लोकांना न्याय मिळत नव्हता, ना कायदेशीर हक्क मिळत होते, कारण शांतता व सुव्यवस्था राबवणारी यंत्रणाच नष्ट झालेली होती। बळी तू कानपिळी अशी व्यवस्था सर्वत्र होती। या परिस्थितीत एक प्रामाणिक न्यायाधीश आणि समर्थ दंडाधिकारी म्हणून शिवाजी महाराजांनी नव क्षितिजावर अवतरले। घराण्यातील जमीन जुंबल्यांच्या वाटणीचे वाद, वतनाच्या हक्क लाजिमांचे वाद उद्भवल्यानंतर, मुलखातील कूत सभेने केलेल्या न्यायनिवाड्यानंतर, ज्याच्या निपक्षपाती व कायदेशीर निर्णयावर अवलंबून राहता येईल असे फक्त होते ते शिवाजी महाराज। वतनविषयक खटले स्वतः शिवाजी महाराजांनी न्याय देऊन सोडवत होते। त्याचप्रमाणे कायदेशीर वारसा असलेल्यांची मालमत्ता व हक्क कोणी हिसकावून घेऊ लागला तर अशा पराभूत अशिलांना दंड देण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती व लष्करी बळ त्यांच्याजवळ असे। अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी राज्यव्यापी सामाजिक गरजेची सोडवणूक केली आणि त्यामुळेच त्यांच्या यशस्वी उदयास त्यांच्या भोवती लोकांचा नैतिक पाठिंबा हाच कारणीभूत ठरला। लोकांची मने जिंकून त्यांनी स्वराज्याची कल्पना त्यांच्या मनात पेरली। साध्या खेडूत लोकांमध्ये ही गोष्ट त्यांच्या सारखाच प्रामाणिक व समर्थ प्रशासकच करू शकत होता। त्यानंतर त्यांनी लोकांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला जागृत करून त्यांना आपल्या झेंड्याखाली विविध संधी उपलब्ध करून दिल्या। संधीची एक अमर्याद क्षितिजच त्यांच्यासमोर उभे केले। अखेरीस त्यांच्यात शिवाजी महाराजांनी सामूहिक हिंमत, धैर्य व सामुदायिक अस्मिता प्रज्वलित केली आणि त्याचे उदात्तीकरण करून त्यांना उच्च पदावर नेऊन पोहोचवले। एखादा सामर्थ्यवान पुरुष प्रदीर्घ व संकट समयी निद्रेतून जागा व्हावा आणि शक्तिमान व्यक्ती म्हणून उभा राहावा, त्याप्रमाणे मराठी जनता शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची सामूहिक प्रेरणा घेऊन उभी राहिली। शिवाजी महाराजांनी यशस्वी व्हायचे कारण काय तर, राजा म्हणून लोकांचा ते नायक बनले होते। शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने संघटन व व्यवस्थापन केले ते आजच्या काळातही आदर्शभूत व महत्त्वपूर्ण ठरते। त्यामध्ये राज्य ही लोकांचे पालक असते, त्यासाठी राज्याला सामर्थ्यशाली लष्कर व सक्षम आणि प्रामाणिक अधिकारी वर्गाची गरज असते, तरच राज्य आपले विहित कर्तव्य पार पाडू शकते हे प्रमुख सूत्र होते। परंपरेने चालत आलेली गाव पातळीवरील प्रशासन यंत्रणा शिवाजी महाराजांनी अत्यंत शहाणपणाने तशीच चालू ठेवली। मराठी जनता गेली काही हजार वर्षे याच स्थानिक शासन संस्थे चा वापर करण्यात रुजली होती। वर्षानुवर्षे ग्रामाधिकारी किंवा गावपंच आपली कामे गोत सभेसारख्या खऱ्या लोकशाहीच्या ढाच्यातून पार पाडत होते। याच व्यवस्थेतून जनतेने राजकीय प्रशिक्षण व स्वावलंबन प्राप्त करून घेतले होते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे मध्ययुगीन इंग्लंडमध्ये याच प्रकारची ग्रँड ज्युरी ही न्याय पद्धती वापरत होती। ती मराठ्यांच्या या न्याय पद्धतीशी विलक्षण मिळते जुळते होती। शिवाजी महाराजांच्या लष्करी धोरणाचा विचार केला तर एका वाक्यात त्यांचे धोरण सांगता येईल, अखंड सावधानता, शिस्त हाच लष्कराच्या कार्यक्षमतेचा पाया आहे। या सूत्राचेही त्यांचे पूर्ण त्यांना
भान ठेवले होते। रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्री या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या सैन्यातील हुजरात या एका विभागाचे वर्णन ते कसे करतात। स्वशौर्य पराक्रमाचे प्रकटीकरणाचे साधन व सैन्यादी देश दुर्गाचे संरक्षणाचे अधिकरण हे हुजरात आहे। जे जे राजे व सेनानायक मार्गे होऊन गेले व वर्तमान आहेत त्यांनी आधी हुजरात म्हणजे खुद्द राजाचे सैन्य सजून त्या बळावर पुढे स्वाधित साधित विशेष जमाव मिळवले, देशकोश संपादिले, हुजरातीचे अस्कऱ्यावर म्हणजे बळावर तितकियासही हुकमात वर्तवले। ज्यांचे पदरी हुजरात बळकट नाही ते सत्तापराधीन, त्यांच्याने कोणा एका कार्याची स्वतः अंगीज म्हणजे पुढाकार करवत नाही, त्यामुळे केवळ सेवकाधीन होऊन राहावे ते म्हणतील ते उगेच ऐकावे न ऐकावे, तर कार्यभागी लोक व सरदार योजिले कार्यात मनपूर्वक परवर्तन नाहीत तेणेकरून कार्यनाश होतो असे झाल्याने राज्याभिवृद्धी काय होणे आहे। याकरता जो स्वतः उद्योगी आणि शूर त्याशी नित्य नूतन संपादिन हिंमत त्याने आधी हुजरात सजावी, लष्कर हशम आणव बंदुकी तिरंदाजी करून असा पंचरूढ जमाव ठेवावा, हुजरातीत माणूस ठेवावे ते परमशूर आस्कऱ्याचे निवडक निवळ हुकुम बरादार ज्यांचे नाव ऐकल्याने लष्करात व मुलखात सळकळी पसंत करतील, समय दहशत बागतील, तर हे वाईक शेरखोर उन्मत्त अमर्याद बालभाष्य व्यसनी कुचोद्य कुचाळ्या करणार व एका धन्यापासून हरामखोरी करून आला असेल असे लोक हुजरातीत एकंदर ठेवूच नये। काय म्हणून ही हुजरातीचे भरोशावर सकलविषयी निश्चित असावे लागते, समय जीवार होड पेज करावी लागते। लक्षणिक मनुष्य एक समया व छेदे मिळतात असे नाही, याकरता देशात लष्करात गडात किल्ल्यात फिरते समय मनुष्यांची आस्था धरून कारभार्यवासी विरहित जेथे जे उत्तम प्रतीचे मनुष्य आढळेल ते समागमी घेऊन माया लावून परीक्षा करून मग हुजरातीत ठेवावे। या ठिकाणी मला सर्व दूर प्रचलित असलेला एक गैरसमज दूर केला पाहिजे, तो म्हणजे राजकारणाचा वैयक्तिक नीतिमत्तेशी काही संबंध नसतो। आपण कधीही विसरता कामा नये की राष्ट्र हे अनेक कुटुंबाचे मिळून बनलेले असते आणि कौटुंबिक संबंधांचे उल्लंघन झाले किंवा कौटुंबिक जीवनाची शुद्धता व त्याचे नैतिक सामर्थ्य गमावले गेले तर ते राष्ट्र फार काळ टिकणार नाही। नैसर्गिक व विशुद्ध कौटुंबिक जीवनाचा नाश होण्यामुळे अनेक राष्ट्रांचा ऱ्हास झालेला आहे असे इतिहास सांगतो। ज्याची चरित्र बदनाम झाले आहे ती व्यक्ती कधीही खऱ्या अर्थाने सच्चा लोकनेता होऊ शकत नाही। कोणतेही नेतृत्व हे लक्षावधी स्त्री पुरुषांना प्रेरणा व उत्तेजना देणारे आदर्शवत उदाहरण म्हणून उठून दिसले पाहिजे। या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श नमुना म्हणून दाखवता येतील। जो मुस्लिम इतिहासकार खाफी खान शिवाजी महाराज हा काफीर आहे असे म्हणतो तोच खाफी खान शिवाजी महाराजांची निष्कलंक चरित्र आणि न्यायबुद्धी याची प्रशंसा करतो। तो लिहितो, शिवाजीने सक्त ताकीद दिली होती की जेव्हा त्यांची सैनिक शत्रूची लूटमार करतील तेव्हा मशिदींना कुराण या धर्मग्रंथास किंवा कोणाच्याही स्त्रीस इजा पोहोचवता कामा नये, तेव्हा मोहिमेत हिंदू अगर मुस्लिम स्त्रिया कैद होत तेव्हा त्या स्त्रियांची नातलग येईपर्यंत खुद्द शिवाजी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत असे। जेव्हा जातपात पंथ वंश यांचा विचार न करता उत्तम माणसे लोकसेवेसाठी निवडली जातात तेव्हाच लोककल्याण साधले जाते। सर्व आधुनिक लोकशाही देशांनी हे तत्व मान्य केले आहे। ज्या फ्रेंच राज्यक्रांतीने मानवी विवेक शक्तीवरील सरंजामशाही राजवटीचे व धार्मिक सत्तेने लादलेली बंधने काढून टाकली आणि सरदारांच्या वंश परंपरेने चालत आलेल्या सवलती व हक्क काढून घेतले त्या फ्रेंच राज्यक्रांतीने हे तत्व आपणास दिलेले आहे। क्रांतीच्या सूत्रधारांनी जाहीर केले की भविष्य काळ सर्व प्रकारच्या नोकऱ्या व व्यवसाय फक्त बौद्धिकच क्षमतेवर दिल्या जातील। अभिमानाची बाब म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीच्या 125 वर्षाआधी शिवाजी महाराजांनी भारतात या तत्वाची अंमलबजावणी केली। त्यांची सर्व अधिकारी केवळ गुणवत्तेच्या आधारावर नेमलेले होते, अधिकाऱ्यांच्या वाडवडिलांच्या सामाजिक दर्जा किंवा धर्म या आधारावर त्यांची नेमणूक केली जात नसे तर केवळ त्यांच्या क्षमता व गुणवत्ता पाहून त्यांची नेमणूक केली जाई। सारांश, शिवाजी महाराजांनी आपण राज्यरहित राज्यातील सर्व प्रजाजनांचे निपक्ष पालक आहोत हे आपल्या कृतीने दाखवून दिले। मित्रांनो, आज शिवाजी महाराजांच्या कार्याचा भागवा घेत असताना आपणही त्यांच्या ध्येयवादी दृष्टिकोनाचा आणि निस्वार्थ सेवाभावाचा आदर्श घेत त्यांच्या शिकवणुकीनुसार आपल्या जीवनात परिवर्तन घडू शकतो। त्यांच्या जीवनाचा हा प्रेरणादायी वारसा आपण सर्वांनी जतन करावा आणि पुढच्या पिढींसाठी तो प्रेरणास्थान
ठरला पाहिजे। मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा, फॉरवर्ड करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।